नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल बागडे स्वागत करतो आमच्या आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर बघा आज आपण चालू घडामोडी हा जो काही स्पर्धा परीक्षांच्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो त्या त्यातील काही महत्त्वाचे जे काही वन लायनर क्वेश्चन्स असतील ते आपण आज पाहणार आहोत जे आपल्याला येणाऱ्या येऊ घातलेल्या दोन हजार वीस तसेच दोन हजार एकवीसमधील स्पर्धा परीक्षांच्यासाठी अत्यंत गरजेचे असतील तर मग चालू बघा पहिला प्रश्न आहे या निवडणुकीत म्हणजे सतराव्या लोकसभा निवडणुकीत नोटा म्हणजे नॉन ऑफ दी अबाव म्हणजे कोणत्याही मतदार उमेदवाराला मत न देणे या पर्यायाला कोणत्या राज्यात सर्वाधिक मते मिळाली आणि उत्तर आहे बिहार बघा बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे आठ पॉईंट सतरा लाख मते नोटा या पर्यायाला मिळाले आहेत आणि हे हे प्रमाण जे आहे ते एकूण मतांच्या दोन टक्के इतका आहे आता बघा नोटाचा जर विचार केला तर नोटा या पर्यायाचा सर्वाधिक वापर हा गोपालगंज बिहारमधला एक मतदारसंघ आहे तिथं सर्वाधिक वापर झालेला आहे पाच पॉईंट चार टक्के इतका आणि नोटा या पर्यायाचा सर्वात कमी वापर जर बघितला तर तो, तो बिदर इथं झालेला आहे कर्नाटक मतदारसंघ झिरो पॉईंट सतरा टक्के पुढील प्रश्न बघा काय आहे या निवडणुकीत मतदारांची सर्वाधिक संख्या असणारा मतदारसंघ कोणता भारतातील ठीक आहे भारतातील मतदारांची संख्या आणि उत्तर आहे मलकागिरी हा मलकागिरी तेलंगणा आता तर याच्या विरुद्ध बाजूला आपण जर बघितलं तर मतदारांची सर्वात कमी संख्या असणारा मतदारसंघ जो आहे भारतातील तो आहे लक्षद्वीप तर आपण आता महाराष्ट्राच्या बाबतीत थोडं पाहूया महाराष्ट्रामध्ये मतदारांची सर्वाधिक संख्या असणारा मतदारसंघ जर या निवडणुकीत कोण होता तर तो, तो होता ठाणे आणि महाराष्ट्रातलाच मतदारांची सर्वात कमी संख्या असणारा मतदारसंघ होता दक्षिण मध्य मुंबई तर महाराष्ट्रामधला मत सर्वाधिक मतदान केंद्रे असलेला मतदारसंघ मतदान केंद्रे असलेला मतदारसंघ होता मावळ जिल्हा पुणे लोकसभा मतदारसंघ पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र या निवडणुकीतील ठीक आहे जगातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र कोणतं आणि उत्तर आहे मतदार मतदारसंघ हिमाचल प्रदेश याची एकूण उंची आहे म्हणजे जेव्हा उंचीवर आहे तो ती आहे पंधरा हजार दोनशे छप्पन्न फूट पुढील प्रश्न आहे या निवडणुकीत निवडणूक आयोगाने नेमलेली पहिली तृतीय निवडणूक सदिच्छा दूत कोण आणि उत्तर आहे गौरी सावंत मुंबई पुढील प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यातील एका विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात आला एका फक्त मतदारसंघात करण्यात आलेला आहे बघा आणि याचं उत्तर आहे नागालँड राज्यातील नॉक्सेन विधाद विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त एका एक मतदारसंघामध्ये सगळ्या विधानसभेमध्ये नव्हे दोन हजार तेरामध्ये सर्वप्रथम व्ही व्ही वापर करण्यात आला होता आता ही जी सतरावी लोकसभा निवडणूक झाली या सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमता देशातील प्रथमताच पहिल्यांदाच देशातील सर्व ई व्ही एम ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एम मशीनना व्ही व्ही पॅट म्हणजे व्होटर व्हेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रायल व्ही व्ही पॅट व्ही व्ही पी, पी टी पॅट यंत्र जोडण्यात आले होते आणि या व्ही व्ही पॅटद्वारे आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिले त्याची खात्री मतदारांना पटत होती पुढील प्रश्न आहे बघा विधानसभेच्या पूर्ण मतदारसंघात व्ही व्ही पॅटचा वापर करणारे पहिले राज्य कोणते म्हणजे पूर्ण आता मतदारसंघात वापर झालेला आहे आणि उत्तर आहे गोवा गोव्यामध्ये दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा व्ही व्ही पॅटचा संपूर्ण मतदारसंघात वापर करण्यात आलेला होता पुढील प्रश्न आहे बघा या निवडणुकीत म्हणजे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघात मतदानासाठी पहिल्यांदाच यम थ्री यम थ्री हे एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला बघा आणि उत्तर आहे निजामाबाद तेलंगणा निजामाबाद तेलंगणा आता या यमथ्री इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर एवढ्यासाठी करण्यात आला होता कारण निजामाबाद मतदारसंघात एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात होते पुढील प्रश्न आहे या निवडणुकीत म्हणजे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप्स विकसित केले होते आणि उत्तर आहे एक म्हणजे सी व्हिजिल ॲप आणि दुसरं पी डब्ल्यू डी आता जे पहिलं सी जी ॲप आहे ना हे सी जी लॅप मतदारांना आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करता यावी म्हणून होतं हे हां हा? आणि दुसरं जे पी डब्ल्यू डी ऍप आहे हे पर्सन्स विथ डिसएबिलिटी ॲप असं त्याला म्हणतात म्हणजे दिव्यांग मतदार मतदारांच्या सुईसाठी हे ॲप तयार केलं होतं पुढील प्रश्न आहे बघा भारतात नोटा ह्या पर्यायाचा सर्वप्रथम वापर कधी करण्यात आला आणि उत्तर आहे छत्तीसगड विधानसभा निवडणूक इथं नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा नोटा या पर्यायाचा वापर करण्यात आला आता बघा नोटा म्हणजे नॉन ऑफ दी अबाव म्हणजे वरीलपैकी एकही नाही कोणालाही मत नाही नोटा पर्यायाचा जगात सर्वप्रथम वापर जर कोणी केला असेल तर तो अमेरिकेनं केलेला के आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करून देणारा भारत हा जगातील मुळात अठरावा देश आहे आणि लोकसभा निवडणुकींचा जर आपण विचार केला तर लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यानंतर भारतामध्ये दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत नोटा या पर्यायाचा सर्वप्रथम वापर झाला होता पुढील प्रश्न आहे बघा भारतात ईव्हीएम यंत्राचा वापर सर्वप्रथम कोटे केला गेला कोटे केला गेला आणि उत्तर आहे गोवा एकोणीसशे नव्याण्णव साली पण लक्षात ठेवा गोवा या राज्यामध्ये संपूर्ण विधानसभा निवडणुकीत म्हणजे पूर्णपणे पूर्ण सगळ्या झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्ही यंत्राचा वापर पहिल्यांदा केला होता पण त्याही अगोदर म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या अगोदर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये केरळमधील नॉर्थ परापूर हा विधानसभा जो मतदारसंघ होता नॉर्थ परापूर किंवा पराऊर या विधानसभा मतदारसंघामध्ये जी पोटनिवडणूक झालेली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदा एमचा वापर केला होता तर लोकसभा निवडणुकीचा विचार करता भारतामध्ये एकूण दोन हजार चार पासून ई व्ही एम यंत्राचा वापर सुरू आहे पुढील प्रश्न बघा काय आहे भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत आणि उत्तर आहे एकूण आठ राष्ट्रीय पक्ष भारतात आहेत पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यालय कोठे आहे आणि उत्तर आहे नवी दिल्ली येथे आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आय एन सी हा संक्षेप आहे त्याचा त्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये तर त्याचे सध्याचे पक्षप्रमुख आहेत राहुल गांधी पुढील प्रश्न आहे बघा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली आणि त्याचं उत्तर आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये सी पी आय भारतीय कम्युनिस्ट पक्ष संक्षेप आहे सी पी आय आणि आत्ता याचे सध्याचे जे पक्षप्रमुख आहेत ते आहेत सुरावरम एस रेड्डी तर त्यांचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे बघा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाची स्थापना कधी झाली आणि उत्तर आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये सीपीआयएम असा संक्षेप आहे या पक्षाचा या सध्याचे या पक्षाचे जे सध्याचे पक्षप्रमुख आहेत ते आहेत सीताराम यचुरी तर या पक्षाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे बघा भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय कोठे आहे आणि उत्तर आहे नवी दिल्ली येथे बघा भारतीय जनता पक्ष बी जे पी यांची स्थापना या पक्षाची झालेली आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आणि या सध्या पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत पक्षप्रमुख आहेत ते आहेत अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष तर जे पी नड्डा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत पुढील प्रश्न आहे बघा बहुजन समाजवादी पक्ष या पक्षाची स्थापना कधी झाली आणि उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आता बघा बहुजन समाजवादी पक्ष बी एस पी यांचं जे आता सध्याचे जे पक्षप्रमुख आहेत ते आहेत मायावती तर या पक्षाचं जे मुख्यालय आहे ते आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे बघा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या पक्षाचे मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे कोलकत्ता आता बघा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस संक्षेप आहे आय ए आय टी सी यांची स्थापना या पक्षाची झालेल्या एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये तर या पक्षाचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत ममता बॅनर्जी पुढील प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली आणि उत्तर आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बघा एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव या पक्षाचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत ते आहेत शरद पवार तर या पक्षाचे जे काही मुख्यालय आहे ते आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे बघा नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना कधी झाली आणि उत्तर आहे दोन हजार तेरामध्ये बघा नॅशनल पीपल्स पार्टी एन पी पी याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोनरॅड संगमा हे आहेत तर या पक्षाचे जे सध्याचं मुख्यालय आहे ते इम्फाळ येथे आहे बघा सात जून दोन हजार एकोणीस या दिवशी भारतीय निवडणूक आयोगाने नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला राष्ट्रीय पक्षा मे पक्षाचा दर्जा मिळालेला ईशान्य भारतातील हा पहिलाच पक्ष होय कॉनरॅड संगमा यांचे वडील दिवंगत श्री पी ए संगमा यांनी नऊ जानेवारी दोन हजार तेरा रोजी मणिपूरमध्ये या पक्षाची स्थापना केलेली होती पुढील प्रश्न आहे बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली नवीन मुख्यमंत्री म्हणून आणि उत्तर आहे वाय एस जगनमोहन रेड्डी बघा आंध्र प्रदेशमध्ये यांचा जो पक्ष आहे तो पक्ष आहे वाय एस आर काँग्रेस म्हणजे युवा जनश्रमिक रायथू काँग्रेस वाय एस आर काँग्रेस यांना एकूण एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे एक्कावन्न जागा मिळालेल्या आहेत आता बघा हा जो वाय एस आर म्हणजे जगन मोहन रेड्डी जे आहेत ते आंध्र प्रदेशचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आता हे हा त्यांचा जो पक्ष आहे वाय एस आर काँग्रेस या पक्षाची स्थापना दोन हजार अकरामध्ये झालेली आहे आता ह्या जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळामध्ये तब्बल पाच उप उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत इतके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेमण्याची ही देशातील पहिलीच घटना घडलेली आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे नवीन पटनाईक बघा नवीन पटनाईक यांचा पक्ष आहे बिजू जनता दल ठीक आहे त्यांना एकूण एकशे सेहेचाळीसपैकी म्हणजे बिजू जनता दल या पक्षाला एकूण एकशे सेहेचाळीसपैकी एकशे बारा जागा मिळालेल्या आहेत आणि नवीन पटनाईक हे एकोणतीस मे दोन हजार एक कोणीस रोजी ओडिसाचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेले आणि ते लक्षात ठेवा सलग पाचव्यांदा ओडिसाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत आता लक्षात ठेवा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून म्हणजे बिजू जनता दल बी जे डी या पक्षाची स्थापना झाली सध्याचे हयात असलेले ते सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले मुख्यमंत्री आहेत ओके म्हणजे पाच मार्च दोन पासून ओडिसाचे ते मुख्यमंत्री आहेत ठीक आहे आणि बघा दुसरी महत्वाची गोष्ट पवन चामलिंग जास्त माहिती म्हणून पवन चामलिंग सिक्कीमचे व ज्योती बसू पश्चिम बंगाल यांच्यानंतर सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनणारे ते भारतातील केवळ तिसरे मुख्यमंत्री आहेत त्यांची पुस्तकं आहेत बघा दोन अ सेकंड पॅराडाईज दुसरं आहे अ डिझर्ट किंगडम आणि तिसरं आहे द तिसरा गार्डन ऑफ लाईफ पुढील प्रश्न आहे बघा अरुणाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आणि उत्तर आहे पेमा खांडू लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेशमध्ये साठ पैकी एकूण एक्केचाळीस जागा भाजपला आहेत आणि भाजपचेच हे पेमा खांडू हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत आता बघा पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे एकूण नववे मुख्यमंत्री आहेत पण लक्षात ठेवा हे दोन हजार सोळापासून पासून अगदी नाट्यमयरित्या त्या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर आहेत कारण दोन हजार सोळामध्ये सुरुवातीला ते काँग्रेसकडून मुख्यमंत्री होते दोन हजार सोळामध्येच नंतर ते पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश म्हणजे अरुणाचलकडून मुख्यमंत्री झाले आणि एक शेवटी एकोणतीस मे दोन हजार एकोणीसपासून पासून ते आज आता गाय आहेत ते भाजपकडून मुख्यमंत्री आहेत आणि बघा पेमा म्हणजे खांडू यांचे वय एकोणचाळीस वर्ष असून ते भारतातील सध्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत पुढील प्रश्न आहे बघा सिक्कीमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे आणि उत्तर आहे प्रेमसिंग तमांग प्रेमसिंग तमांग हे आहेत आता बघा हे प्रेमसिंग तमांग पी एस गोले पी एस गोले या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं हे सिक्कीमचे सहावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेले आहे लक्षात ठेवा सहावे मुख्यमंत्री म्हणून आणि दोन हजार तेरामध्ये त्यांनी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा एस के एम या पक्षाची स्थापना केलेली होती आणि या पक्षाकडूनच ते मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत त्या पक्षाला एकूण बत्तीस पैकी बघा आज आपण चालू घडामोडीवरील काही महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत आता आपण इथून पुढे हा चालू घडामोडीचा जो भाग आहे तो चालूच ठेवत आहोत त्याचबरोबर वन लाइनर प्रश्न बघणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअर करा धन्यवाद